इच्छे दोन आपल्या म्हणजे आता आपल्याला पाव मिळा घ्यायचा आहे, तर याच्या मध्ये पाव तीन आहेत म्हणजे एक आता आहे आणि एक पाव आहे, तर मग तर आपण आधी एक म्हणजे अर्धा 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 वेळा घेतला, अर्धा एक वेळा घेतो म्हणजेच अर्धा घेत अर्धा एक वेळा घेतल्यावर उत्तर अर्धा येतो, तर अर्धा आपण अर्धा वेळा घेतला म्हणजे उत्तर पाव येईल आणि मग अजून आपल्याला पाव वेळा घ्यायचे. मग याच उत्तर पाव वेळा 108 येईल. हे कसं आलं 108? म्हणजे 108 अर्धा म्हणजे आता अर्धा वेळ घेतला तर 104 आला आणि हे तर याचा पण अर्धा ना म्हणजे याचा पण अर्धा करायला लागेल. ओके. मग हे दोघं प्लस केले. ओके. तर याला तर म्हणजे आपण म्हणजे याचा सममूल्य आपण आता शोधला. त्याचं सममूल्य आपण हा आला. आता आपण याला प्लस करू शकतो 310 म्हणजे याचं उत्तर 310 असेल. ओके. ओके. मग आता तू याला असं बघितलं की अर्धा 304 वेळा, बरोबर. पण आपण याला वेगळ्या प्रकारे पण बघू शकलो असतो का? म्हणजे 304 मध्ये 104 तीन वेळा आहेत ना. ओके. म्हणजे 3 × 104. ओके. तर आता मग आपण आधी हे गुणिले हे करू शकतो 102 × 3. तर उत्तर 302 येईल. तीनशे दोन काय येईल? कारण म्हणजे आपण इथे हे केलं की याच्यामध्ये 104 तीन वेळा आहे म्हणजे 304. हा हा. तर इथे पण तसंच आहे म्हणजे 102 आपण एक वेळाच घेतलाय, मग इथे तीन वेळा घेतलं म्हणजे 302 येईल. ओके. मग आता आपल्याला हे आता पाव वेळा घालायला लागेल आणि अर्धा पाव वेळा आपण इथे घेतलाच आहे. अर्धा पाव वेळा नाही, हा तीन वेळा घेतला ना म्हणजे अजून पाव वेळा घ्यायचा. नाही, 102 नाही घ्यायला लागणार, 302 घ्यायला लागते. काय काय
म्हणजे आपण हे दोघं घेतल्या नंतर इथे गुणाकार करायचा आहे, तर मग हे गुणाकार नाही करायचं, तर आपल्याला हा गुणाकार करायचा आहे. म्हणजे आपल्या आपण हा गुणाकार केला ना, मग याचं उत्तर काहीतरी आलं, त्याला म्हणजे याने गुणायला लागलं. तू काय केला? मी यांचा दोघांचा गुणाकार केला. तिकडे चूक दुरुस्त कर. एक मिनिट, मग हे 308 उत्तर कसं आलं? तीनशे दोन चे समूल्य पूर्णांक शोधला किती येणार? ओके. चार वेळा म्हणजे चार पाव वेळा घेते, मग त्याचे चार भाग म्हणजे चार भाग करायला लागतील. कशाचे? 302 चे. ओके, तर 302 चे जर चार भाग केले तर 308 येतील, कारण म्हणजे 2 चे आपण 102 चे अर्धे केले तर 104 आले, आणि त्याचे पण अर्धे केले म्हणजे 108. मग आपण 302 चे करतो ना, म्हणजे 302 चे अर्धे केले तर 304 झाले, आणि त्याचे पण अर्धे केले म्हणजे 308 झाले. ओके, मग उत्तर काय आहे? 308. 308. ओके, मग दोन्ही मार्गाने ते आला. ओके, पण आधी मी असा विचार करत होतो की अर्धा गुणिले 304 म्हणजे अर्धा पाऊन विडा घेतलं, पण त्याच्याऐवजी आपण त्याचा क्रम बदलून विचार केला असता तर अर्धा पाऊन वेळा घेण्याच्या ऐवजी पाऊन अर्धा वेळा घेतला असा विचार करू शकतो. म्हणजे इथे आपण असं केलं तर बरोबर तसंच होणार. बरोबर, पण तिकडे पण मी असं बोलतो की इकडे पाऊन अर्धा वेळा घेणे त्याचा अर्थ काय? परत पाऊन अर्धा वेळा घेणे त्याचा अर्थ काय? पाऊन अर्धा वेळा घेणे पाऊनचे अर्धे करणे, आणि पाऊनचे अर्धे किती होणार? 308 होणार. बरोबर, तसा विचार करून पण आलं असतं. बरोबर, ओके. अजून एक प्रश्न घेऊया. 203 × 405 म्हणजे 103 गुणिले 2 3. ओके,
चार पाच महिने ओके मग आपण आधी यांचं वर्क करून टाकू ओके तीन गुणिले एकशे पाच म्हणजे त्याचे पाच भाग करायला लागतील अजून ओके म्हणजे जो प्रत्येक भागाचे पाच म्हणजे एका भागाचे पाच भाग होतील म्हणजेच हे जरा थोडं स्पष्ट कर की या दोघांचा गुणाकार केला तर हे कसा येतो जरा हा कसं पण कर स्पष्ट जरा हे कसा आला पावले त्याचे एकशे पाच म्हणजे पाच एकशे पाच ने गुणायचे त्याला तर एकशे पाच ने गुणायचे म्हणजे याचे पाच भाग करायचे तर तसेच एकशे तीनचे एकशे तीन एकशे पाच वर घ्यायचे एकशे पाच मग तर 115 कसा आला हे प्रश्न होता ऍक्च्युली तू 103 चे पाच भाग केले ना ओके मग पाच भाग केल्यावर काय होत आहे म्हणजे 103 105 वेळा घ्यायचे ना तर हा 103 आहे तो 105 वेळा घ्यायचे म्हणजे 105वा भाग तेवढा वेळा घ्यायचे म्हणजे हा अजून छोटा असेल तूच बोलली ना याचे पाच भाग करायचे मग तू पाच भाग केले होते ना पाच भाग केल्यावर काय उत्तर येणार काय होणार पाच भाग केल्यावर कसा भाग दिसणार काय दिसणार त्याचे पण पाच भाग मी तुला प्रश्न विचारला 12/3 त्याचं उत्तर किती आहे 12/3 तर तू काय करतोय
ओके. 12 मध्ये 3 किती आहेत तसं बघू शकतो. ओके. किंवा वेगळ्या प्रकारे सोप प्रकारे जर बघायचं असणार, हा ओके, आता 12 गोट्या दिल्या तुला आणि मी सांगतो 12 भागिले 3 करतो, तू काय करणार? 12 चे 3 भाग करणार आणि मग उत्तर काय आलं? 4. 4 कसं येणार, म्हणजे 4 काय आहे? हा पण ते 4 कुठे दिसलं 12 भागिले 3 केल्यावर? 4 प्रत्यक्षात कुठे दिसलं? 4 जेव्हा म्हणजे 3 3 गोट्या बाजूला काढले तेव्हा. 3 3 गोट्या काढले कसे केले? म्हणजे 4 3 समान भाग करायचे, 3 भाग करायचे. हा मग 4 काय आहे? 4 4 म्हणजे प्रत्येक भागामध्ये 4 4 जातील. प्रत्येक भागात किती आलं ते उत्तर आहे 4. मग तसं आता तू इकडे 1 3 5 समान भाग केले तर उत्तर काय आहे, त्याचा अर्थ काय? एक 3 चे तू 5 भाग केले, हाच भागाकार असेल ना, बरोबर? प्रत्येक भाग तेच आपला भागाकार असतो ना, मग तो काय भाग आहे? 115 कसं समजलं? 115 हा हा बरोबर, म्हणून 103 × 105 115 होतात. या मार्गाने पण 815 आला उत्तर. ओके, मग इकडे उत्तर काय आला? 815 आला. ओके, मग याचा उत्तर 308 आला. एक मुद्दे इकडे चौक, याचा उत्तर असा आला. आणि आपण आधी सोडवलेला प्रश्न आहे, 1/2 × 304 चा उत्तर आला होता, किती आला होता? 308 आला होता. मग आता या दोघांना बघून जर मी तुला एक प्रश्न दिला, 4/5 × 3/7 तर काय येणार उत्तर? बघ जरा तिकडे, तुला काय वाटतंय? कसं? ओके. मग आता इकडे 4 3 12 7 5 35 मग हे आपण बीजगणित मध्ये कसं मांडू शकतो, हे नियम आपण कसं चलद्वारे मांडू शकतो? बरोबर. ओके, मग हे कशाचा नियम तयार झाला? अपूर्णांकाचा गुणाकारचा नियम झाला, बरोबर. ओके, थँक्यू.